कोविडची तिसरी संभाव्य लाट जी होती ती लाट आता प्रत्यक्षात आल्यासारखं वातावरण निर्माण झालेलं आहे। जे मागील आठवड्यापर्यंत 100च्या जवळपास ठाणे जिल्ह्याची जी आकडेवारी होती कोविड रुग्णांची ती आता जवळपास 2000 पर्यंत प्रतिदिवशी एवढी त्यात वाढ झालेली आहे। आणि ह्या कोविडचा संसर्ग हा झपाट्याने सगळीकडे वाढीला लागलेला आहे। यासाठी शासन आणि जिल्हा प्रशासन पूर्णपणे प्रयत्न करत आहे आणि यासाठी सर्व रुग्णालय ऑक्सिजनची व्यवस्था बेडची अवस्था याचे पुन्हा एकदा काटेकोर नियोजन हे जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे। यावर एक खबरदारीचा उपाय आणि थोडी सावधानता बाळगावी म्हणून उद्यापासून ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिका क्षेत्रातील नगरपालिका क्षेत्रातील आणि ग्रामीण भागातील इयत्ता 1 ते 9 व इयत्ता 11 या सर्व माध्यमांच्या सर्व आस्थापनांच्या ऑफलाईन शाळा बंद असतील आणि पूर्वीप्रमाणेच या वर्गांचे ऑनलाईन शाळा सुरू राहतील। फक्त 10वी आणि 12वी यांचे ऑफलाईन वर्ग सुरू राहतील। हे 4 जानेवारीपासून ते 31 जानेवारीपर्यंत हा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने घेतलेला आहे। त्याची अंमलबजावणी उद्यापासून सुरुवात होईल। तथापि जे विद्यार्थी आहेत म्हणजे 15 ते 18 वयोगटातील जे विद्यार्थी आहेत ते जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन आपले लसीकरण करून घेऊ शकतील, तर त्यांनी तातडीने आपले लसीकरण करून घ्यावे। आजच्या या निमित्ताने मी सर्व ठाणे जिल्ह्यातील रहिवाशांना पुन्हा एकदा आवाहन करत आहे की ही संभाव्य तिसऱ्या लाटेपासून स्वतःला रोखण्यासाठी लसीकरण हेच एकमेव प्रभावी अस्त्र आपल्या हाती आहे। त्यामुळे ज्या नागरिकांनी अजूनही लसीकरणाला प्रतिसाद दिला नाही त्यांनी तात्काळ आपलं लसीकरण करून घ्यावं। तोच एक सुरक्षा कवच आपल्याकडे आहे, त्याचं आपण भान ठेवावं आणि जे सोशल डिस्टन्सिंग पाळणे, मास्क वापरणे, सॅनिटेशनचा वापर करणे या त्रिसूत्रीचा अंमल करून प्रशासनाला सहकार्य करावं असं मी आव्हान आपल्या सर्वांना करत आहे।